प्रतिनिधी मुजीब शेख आपल्यासोबत आहेत मुजीब नेमका हा बॅरिकेड घोटाळा कधीपासून सुरू आहे आणि तो कधी उघडकीस आला श्वेता आपण पाहिलं की क कोविडच्या काळामध्ये जेव्हा लॉकडाऊन लावण्यात आला होता त्या त्यावेळेला संपूर्ण राज्यात काय संपूर्ण देशामध्ये अशा पद्धतीने रस्त्यांवरती अंतर्गत रस्त्यांवरती लोखंडी असेल किंवा लाकडी बॅरिकेड्स लावले होते कारण की का, प, प पब्लिक लोक बाहेर येऊ नये किंवा ट्रॅफिक हे हो, होऊ नये यासाठी अशा पद्धतीने बॅरिकेड्स लावण्यात आले होते नांदेडमध्ये देखील तसंच त्या काळामध्ये झालेलं आहे लाकडी बॅरिकेड्स आणि लोखंडी काही ठिकाणी जाळ्या या कंत्राटदाराने लावलेल्या होत्या आणि त्याचं बिल यानं महापालिकेला सादर केलं म्हणजे दोन हजार हजार वीस सालचं बिल आता त्यांना सादर केलं आणि त्यांनी बिल सादर केलं दोन कोटी चौवेचाळीस लाख इतक्या जास्त रुपयाचं जर का हे लाकडं आणि लोखंडी जाळ्या जरी महापालिकेनं विकत घेतल्या असत्या तर वीस ते पंचवीस लाखापर्यंत हे सगळं साहित्य महापालिकेला विकत घेता आलं असतं परंतु याचं भाड फक्त किराया म्हणून यानं दोन कोटी चौवेचाळीस लाख इतकी जास्त रक्कम महापालिकेला सादर केली आणि के विशेष म्हणजे साथरोग नियंत्रण करत असताना कोविडच्या काळामध्ये ज्या ज्या काही उपाययोजना स्थानिक प्रशासनाने केल्या त्यासाठीचे काही नियम निकष आणि खर्च करण्याच्या मर्यादा राज्य आणि केंद्र शासनानं ठरवलेलं आहे मग यानं ठीक आहे हे पण सात नियंत्रणाच्या कक्षेत येत असेल तर ह्या हा बिल सादर करत असताना यानं कोणते नियम लावले कुठले निकष लावले कोणत्या प्रमाणामध्ये यानं भाडा आकारलं याची कुठलीही सहनिशा महापालिकेनं केलेली आहे तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यानं बिल सादर केल्यानंतर त्याची पडताळणी करणं आवश्यक होतं महापालिका प्रशासनाला आपण या प्रकरणामध्ये जितका दोष येतो तितकाच दोष याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांचा देखील आहे काँग्रेसची सत्ता महापालिकेमध्ये आणि जेव्हा या कंत्राटदाराने बिल सादर केलं यापूर्वी महापालिकेनं या दोन कोटी चौचाळीस लाख लाखांमधले जवळपास शहाण्णव लाख रुपयाला अदा देखील केली आणि याची माहिती महासभेला महापालिका प्रशासनानं ना दिली नाही ही देखील एक मोठी मोठा घोटाळा यामध्ये म्हणावा लागेल त्यानंतर उर्वरित जे एक कोटी चौवेचाळीस लाख रुपये द्यायचे होते त्या त्यावेळेला महापालिका प्रशासनानं हा प्रस्ताव महासभेसमोर ठेवला आणि महासभेनं म्हणजे सत्ताधाऱ्यांनी यावरती कुठलीही चर्चा होऊ न देता हा प्रस्ताव मान्य केलेला आहे तर महापालिकेची महापालिकेमध्ये काँग्रेसची एक हाती सत्ता आणि एक हाती सत्तेच्या जोरावरच अशा पद्धतीने मनमानी निर्णय घेण्याचा सपाटा काँग्रेसच्या सत्ता सत्ताधाऱ्यांनी सुरू केलेला या संदर्भामध्ये आम्ही महापौर असतील उपमहापौर असतील किंवा अन्य जे पदाधिकारी सत्ताधाऱ्यांमधले आहेत त्यांच्याशी विचारण्याचा प्रयत्न केला मात्र ते या प्रकरणामध्ये काहीही बोलण्याला तयार नाही याचाच अर्थ असा आहे की विरोधक जे आक्षेप घेतात त्याच्यामध्ये कुठलंच कुठं ना कुठंतरी सत्यता आहे मुजेब धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी